ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना पुढे जाण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तिसाई प्रतिष्ठान व सुनील क्रिकेट संघाच्या वतीने नेवाळीपाडा येथे भव्य आमदार चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। मलंगड या ग्रामीण भागातील तरुणांमध्ये क्रिकेट खेळाची प्रचंड क्रेज असून मलंगडातील तरुणांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच नेवाळीपाडा येथे भाजपच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 4 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील 32 संघांनी सहभाग घेतल्याचे आयोजकांनी सांगितले। या स्पर्धेत 40+ म्हणजे 40 वर्षावरील खेळाडूंसाठी देखील क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहे। अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला 1 लाख रुपये रोख आणि चषक देण्यात येईल। तसेच ज्या खेळाडूने संपूर्ण मालिकेत सर्वोत्तम खेळ दाखवला म्हणजेच मालिकावीर खेळाडूला बक्षीस म्हणून दमदार अशी दुचाकी देण्यात येईल। एवढेच नव्हे तर आयोजकांतर्फे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक बक्षिसेही जाहीर करण्यात आली आहे। आमदार चषकाचे आयोजन करण्यासाठी वैभव गणपत गायकवाड, उद्योजक उदय गायकवाड यांच्यासह नारायण ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच समीर भंडारी, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भाजपचे मलंगड विभागाचे अध्यक्ष राजेंद्र वारे, जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील, माजी सरपंच नागेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, उदय पवार इत्यादी कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। दुसरा वर्ष आहे आमदार चषकाचा आणि ह्या वर्षी जवळजवळ 32 संघांनी भाग घेतलेला आणि ह्यावेळेस सर्व संपूर्ण ग्रामीण भागातले संघ खेळले जातात आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातले संघ खेळले जात असल्यामुळे खेळाडूंच्यात खूप उत्साह आहे। खरं म्हणजे ह्या खेळाडूंचा उत्साह बघूनच आमदार साहेबांनी आमच्या ह्या मलंगड परिसरात ग्रामीण मध्ये हा आमदार चषक सुरू केला आणि त्या चषकाचा दुसरा वर्ष असल्यामुळे ह्यावेळेस अतिशय उत्साह खेळाडूंच्या मध्ये आहे। माझं नाव श्याम बाबूशेठ पाटील, नेवाले राहतो आणि नेवाली गटाचा जिल्हा परिषद सदस्य आहे। आज आमच्या ह्या भागात श्रीमलंग नगरीमध्ये नेवालीपाडा येथे नाईट टुर्नामेंटचं भव्य आयोजन केलं आहे। या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक समीर भंडारी आणि उदय गायकवाड, आमचे स्थानिक आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या या नावाने ही स्पर्धा भरवली जाते। मुख्य हेतू हाच आहे की ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा आणि या ग्रामीण भागातून चांगले उत्कृष्ट असे खेळाडू घडवावे हाच या आयोजनाचा मुख्य हेतू आहे। हा ही टुर्नामेंट 4 दिवसाची आहे। एकूण ग्रामीण भागातील 32 आणि एक उत्कृष्ट असं अजून एक याच्यात आयोजन केलं आहे की जे 40+ म्हणजे ज्यांचं वय 40 आहे त्यांच्यासाठी एक स्पर्धा आज फायनल खेळली गेली। 2 दिवसाची ती स्पर्धा होती, त्या 40+चे 24 संघ होते आणि प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50 आणि तिसरी आणि चतुर्थी असे 25-25 हजाराचे 4 पारितोषिक ठेवले आहे। आणि मेन ऑफ द सिरीज म्हणून जो कोणी चांगला खेळेल त्याच्यासाठी 1 2-व्हीलर बाईक ठेवले आणि अजून एक उत्कृष्ट असे एक आपल्या आयोजक स्पर्धक जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी जे काही स्पर्धक येतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे पारितोषिक ठेवलेले आहेत।